मित्रो, राज्यस्तरीय नवोपक्रम लेखन स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना या नवोपक्रम स्पर्धेमध्ये तुम्ही जो नवोपक्रम देणार आहात त्याचं मूल्यांकन कोणत्या पद्धतीने होईल, त्याचे मोजमाप कसे होईल हे जर आपल्याला माहीत असले तर मग त्या नवोपक्रमामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी किती छान प्रकारे लिहायच्या आहेत हे आपल्याला कळेल. तर पहिला निकष बघूया. नवोपक्रम उद्दिष्टे, गरज व महत्व याला 10 गुण आहेत. तर तुम्ही नवोपक्रमाची उद्दिष्ट कोणाकोणामध्ये बदल होणार आहे, कोणकोणता बदल होणार आहे आणि काय काय साध्य होणार आहे या स्वरूपात मांडणी केलेली असेल. 3 ते 5 उद्दिष्ट तुम्ही घेतलेली असतील. त्याचबरोबर उपक्रम निवडण्याचं कारण, उपक्रमाचं वेगळेपण आणि उपयुक्तता तुम्ही व्यवस्थित लिहिलेली असेल तर या 10 गुणांचं मोजमाप त्या ठिकाणी होणार आहे. दुसरा निकष आहे उपक्रमातील नाविन्यता, याला 25 गुण आहेत. नाविन्यतेमध्ये तुमचा नवोपक्रम पूर्णपणे नवीन आहे का, काही प्रमाणात नवीन आहे का, की फारच थोड्या प्रमाणात नवीन आहे, तो काल सापेक्ष नवीन आहे की स्थल सापेक्ष नवीन आहे की व्यक्ती सापेक्ष नवीन आहे, त्याचं नाविन्य कसं आहे, या अगोदर तो नवोपक्रम तुम्ही कुठे ऐकला होता का, की तुम्ही स्वतःहून तुमच्या मनामध्ये आलेला तो उपक्रम आहे, या गोष्टीची माहिती तुम्ही तुमच्या नवोपक्रमामध्ये नोंदवायला हवी, म्हणजे ती परीक्षकांना कळेल. तिसरा मुद्दा आहे नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही, याला 25 गुण आहेत. नियोजनामध्ये तुमची प्रयोगशीलता, तुम्ही दिलेलं वेळापत्रक, त्याचा कालावधी, तुम्ही वापरलेली वेगवेगळी साधनं, तयार केलेली साधनं, पूर्वतयारीची केलेली खात्री, पुराव्याचं केलेलं सादरीकरण, कार्यवाहीमध्ये पूर्वस्थितीचं केलेलं निरीक्षण, उपक्रमादरम्यानचं निरीक्षण आणि नंतरचं निरीक्षण यांचा दिलेला तपशील, अपेक्षित बदलांची चर्चा आणि संख्याशास्त्रीय विश्लेषणामध्ये वापरलेले आलेख, टक्केवारी, तक्ते यानुसार तुम्ही केलेली कार्यवाही ह्या बाबी प्रकर्षाने परीक्षकांच्या नजरेत भरायला हव्यात. चौथा निकष आहे यशस्वीता व उपयुक्तता, की तुमच्या वर्गात तुम्ही जर चाचणी घेतलेली असेल तर तुमच्या चाचणीमध्ये किती विद्यार्थी प्रगत झालेले आहेत, किती शिक्षकांना तुमचा उपक्रम उपयुक्त झालेला आहे, तुमच्या उपक्रमामुळे कोणाकोणामध्ये बदल झालेला आहे, कोणकोणता बदल झालेला आहे, नंतर कसा बदल झालेला आहे, कोणत्या कृतीमुळे बदल झालेला आहे आणि तुमच्या उपक्रमामधून कोणासाठी काय काय साध्य झालेले आहे हे स्पष्ट व्हायला हवे. याला 25 गुण आहेत. आणि शेवटचा निकष बघूया अहवाल लेखन, संदर्भ सूची व परिशिष्ट, याला 15 गुण आहेत. अहवाल लेखन करत असताना नवोपक्रमाचे शीर्षक, नवोपक्रमाची गरज व महत्व, नवोपक्रमाची उद्दिष्टे, नवोपक्रमाचे नियोजन, नवोपक्रमाची कार्यपद्धती, नवोपक्रमाची यशस्वीता किंवा फलनिष्पत्ती जी उद्दिष्टानुसार मांडलेली आहे, नवोपक्रमाचा समारोप, संदर्भ सूची व परिशिष्ट या 8ही मुद्द्यांना आपण नवोपक्रमामध्ये लिहिलेलं आहे. परंतु लिहत असताना ते सुवाच्य लिहिलेलं आहे का, आपले मुद्दे तर्कसंगत आहेत का, मुद्देसूद आपण लिखाण केलेले आहे का, अचूक शब्दप्रयोग केलेले आहेत का आणि आपल्या अहवाल लेखनामध्ये शुद्ध लेखनाचा वापर केलेला आहे का, म्हणजेच आपलं अहवाल लेखनामध्ये शुद्ध लेखनाच्या चुका नाही येत ना, हे पाहणं गरजेचं आहे. संदर्भ सूची व परिशिष्टाचा विचार केला तर संदर्भ सूचीमध्ये तुम्ही ज्या पुस्तकांचा वापर नवोपक्रमादरम्यान केलेला आहे, ज्यांचा फायदा तुम्हाला झालेला आहे, त्या पुस्तकांचं नाव व्यवस्थित लिहिलेलं आहे का, तुम्ही पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशन वर्ष त्याची सूची तुम्ही दिलेली आहे का, परिशिष्टामध्ये तुम्ही विद्यार्थ्याची यादी जोडलेली आहे का, तुम्ही जी साधनं निवडलेली आहेत किंवा तयार केलेली आहेत त्या साधनांची यादी त्या ठिकाणी किंवा साधनं त्या ठिकाणी दिलेली आहेत का, तुम्ही वेगवेगळे उपक्रम जे राबवलेत त्या उपक्रमाच्या संदर्भानं उपक्रमाचं नाव, शैक्षणिक साधनं, शिक्षकाची कृती, विद्यार्थ्याची कृती आणि लागणारा वेळ ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत का हे सुद्धा परीक्षकांना दिसायला हवं, म्हणजेच तुमच्या या 100 गुणांचं काटेकोर मूल्यमापन होईल आणि तुम्हाला 100% यश मिळेल. शेवटी पुन्हा एकदा मोजमापाचे किंवा मूल्यांकनाचे निकष बघूया. पहिला निकष नवोपक्रमाचे उद्दिष्ट, गरज व महत्व 10 गुण. दुसरा निकष उपक्रमातील नाविन्यता 25 गुण. तिसरा निकष नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही 25 गुण. चौथा निकष यशस्वीता व उपयुक्तता 25 गुण. आणि 5वा निकष अहवाल लेखन, संदर्भ सूची व परिशिष्टे 15 गुण. अशा पद्धतीने 100 गुणांसाठी मूल्यांकन होणार आहे. धन्यवाद.